बैग बैग आंटे हैं। मम्मी नहीं नहीं ठीक है, तुम्हें पसंद ना। हाय जरा नहीं ठीक है, थोड़ी जड़ है पर ठीक है। एक्सक्यूज नहीं तो जरा बसा ना, तुम्ही बसा बर तिथे बसा। कोण आहेस तू? मी शेफाली। शेफाली हे समीरचं घर आहे ना? हो ताई। मग समीर कुठे आहे? ते येतच असतील, येतील एवढ्यात। अच्छा, म्हणजे आजही कामात बिझी आहे का तो? करेक्ट, ऑफिस आणि काम महत्वाचं। तू कोणी म्हणाली? शेफाली म्हणजे इथली केअरटेकर का समीरची कॉलिग? एक एक मिनिट, तू समीरचं प्रकरण वगैरे तर नाहीयेस ना? अरे देवा, मी तुम्हाला पाणी द्यायलाच विसरले। तुम्ही कसा मी पाणी? एक मिनिट, सुजाता ताईला मी कोण म्हणून काय सांगू? खर तर हे सगळं समीर सरांनी सांगायला हवं। त्यांनी सांगितलं असेल का? त्यांनी सांगितलं असत तर ताईंनी मला असं विचारलंच नसतं। मी तुला विचार पाणी अगं तू सॉरी सॉरी ते एक मिनिट ते जरा सॉरी हा। आता थोड्या वेळापूर्वी समीर सर आणि मी सोबतच होतो, म्हणजे आम्ही दोघं कॉफी शॉप मध्ये कॉफी पीत बसलो होतो तुमची वाट बघत। मी येणार आहे माहिती होतं, तर कॉफी शॉप मध्ये त्याची काय गरज होती समीरला? काहीतरी वाईट सवय लागलेल्या दिसतात। दिवसा ढवळ्या कॉफी प्यायची काय गरज आहे? मी तुमच्या बॅगा आत नेऊन ठेवते, तुम्ही घर बघून घ्या, खूप आवडेल तुम्हाला, छान आहे। हो का? मॅम गोळ्या द्यायच्यात। मित्रा मॅम गोळ्या आणल्यात, आत येऊ का? मॅम काय चाललंय? मॅम ते गोळ्या आणल्या होत्या। दिसत नाही का तुला? झोपली आहे ना ती? दे माझ्याकडे, मी देते, जा। या गोळ्या बदलायलाच हव्यात। आय एम व्हेरी शुअर डिप्रेशन वरच्या या गोळ्या जर मिथिलाने घेतल्याच नाहीत तर तिचे पॅनिक अटॅक्स वाढत जाणार। मग तिला मूल दत्तक मिळू शकत नाही। मिथिला
मिथिला मिथिला उठ गोळी घ्यायची उठ 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 गोळी घ्यायची चल 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 वेळ झाली गोळ्या घे ना दाच गुड अर्धवट झोपेत आहे गोळ्यांमधला फरक कळणारच नाही हिला उठ मिथिला उठ मैम मला जरा बोलायचंय कोणाच्या परमिशनने आलीस रूम मध्ये कोणाला सांगून आलीस इथे अजिबात बोलायचं नाही निघायचं हे असं का टीचर हां ती नाही ग मी तुला ती परवा शिकवली होती ना ती अडव मला करून दाखव ही टीचर ही ना हात हा असा होता हात 1 2 3 4 ओके हा नीट करून दाखव टीचर तू हे चित्र काढून घ्याल नाही आधी तू मला ते करून दाखव तो पाय नीट घे बरं चल अगं ते तुला किती वेळा सांगू ग मी तो पाय बघ कसा ठेवलाय तुम्ही तुला काय शिकवलं होतं हा पाय इथून असा बाहेर काढायचा आणि तो हात हात असा होता त्रिपताक हा हे नीट कर आता एकदा बघ 1 2 3 4 ओके हे नीट करून दाखव आणि हे नीट केल्याशिवाय मी तुझं हे चित्र वित्र काही काढणार नाहीये आलं लक्षात चल बस हा दाखव करून अगं तुझा तो पाय कसा ठेवलायस तू तो नीट ठेव आधी हे असं शिकवलंय का मी तुला हा किती वेळा सांगायचं अगं तुला का लक्षात येत नाहीये परी मी तुला किती वेळा हेच शिकवतीये तो पाय आधी नीट ठेव आणि बस नीट भाजी चला बसा तू पण बस ना जेवायला नाही नाही आधी तू पोटभर जेव मग तुझं झालं की मी खाईन काय झालंय तू अजूनही चिडलायस का माझ्यावर तुझ्यावर अच्छा ते शेफालीमुळे नाही नाही चिडलो नाही पण ताई खरं सांगू का तू ना शेफालीच्या बाबतीत थोडासा गैरसमज केलायस म्हणजे तुला जसं वाटलं ना ती खूप मागे पुढे करून आयुष्यात येणारी किंवा मस्का मारणारी मुलगी तशी नाहीये ती म्हणजे ती साधी मुलगी ओके ओके पण काय ना समीर मी घरी आले तेव्हा इथे कुणीच नव्हतं तू सुद्धा मला पिकअप करायला आला नाहीस मी आले तर मला समोर हीच मुलगी दिसली पर तू तरी मला तिच्याविषयी एका शब्दाने तरी बोललायस का मला कसं कळणार ती कोण आहे अगं नाही मला ना तुला शेफाली विषयी सांगायचंच होतं पण बघ ना एवढी वर्ष आपला काही कॉन्टॅक्ट नव्हता म्हणजे मी खूप प्रयत्न केला मला तुला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या पण काही म्हणजे तुला काय म्हणायचं की तू कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलास पण मी तुझ्याशी बोलले नाही अगं ना अगं असं नाही तू जेव ना असं नाही काही पण हे बघ काय झालं माहिती का शेफाली आहे ना ती मला आधी यश ऑफिस मध्ये भेटली मग नंतर आमची
हळूहळू मैत्री झाली आणि मग तिथे आम्ही यशच्या ऑफिसमध्ये, यशवर्धन म्हणजे तोच तुझा मित्र ना ज्याच्या घरी तू दिवस रात्र पडीक असतोस? पडीक अगं नाही नाही ताई, यश आणि फॅमिली आहे ना म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहेत, त्यांनी खूप सांभाळलंय मला आजपर्यंत. सिरियसली म्हणजे त्यांच्या घरातला प्रत्येक जण माझी काळजी घेतो, माझ्याशी खूप आपुलकीने वागतो. आणि यश तर तू काही विचारू नको, यश इज लाईक यु नो म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहे माझ्यासाठी. गुड, अरे चांगलंय की मग, इतकी सगळी माणसं आहेत तुझ्यासाठी, माझी काय गरज आहे तुला, मी उद्याच जाऊ परत. ताई काय यार तू असं काय मध्येच काहीतरी, तू खूप गैरसमज करतेस बाबा, तू जेव बरं जाऊ दे. ठीक आहे राहू दे, तू शेफ अलीचं काहीतरी सांगत होतास, ती यशच्या ऑफिस मध्ये तुला करेक्ट तिथे मला भेटली, मग आमची मैत्री झाली, मग प्रेम झालं आणि आम्ही काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पण केला. साखरपुडाच केलाय ना, लग्न नाही ना केलंय अजून? नाही म्हणजे आम्ही लग्न, पण आता तू आलीस ना तर मग त्यासाठी परमिशन हवी. अगं परमिशन असं म्हणजे आता तुला जर लग्नासाठी माझी परमिशन हवी असेल तर शेफालीला मला इम्प्रेस करावं लागेल. काय बोलते ही, एवढ्या मेहनतीनं मी माझा एक माणूस घुसवतोय तर ही आपली मधी मधी मधी. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं की आपण ठाकूर ब्रदर्स बरोबर इन्व्हेस्ट करायला हवं? हे सगळं रितेशच बघतो, तसे आपले भाई पार्टनर्स आहेत पण हा ठाकूर नवाय. अरे नाही आलू भाई, त्याच काय आहे, ठाकूर आपल्यासाठी नवीन आहे पण त्याचा बिझनेस पहिल्यापासून तर जुना आहे ना. आणि काकांचा रूल आहे ना रेंडम सिलेक्शन, सगळ्यांना चान्स द्यायचा, नवीन लोकांना भी चान्स द्यायचा, तसंच आहे अनुबेन. काकांचे रूल रिलीजियसली फॉलो करतो आपण. चुप, ते काय म्हणते ते तरी ऐकून घे. पण काका आता मी अचानक एकदम ठाकूर ब्रदरचा फोन करून सांगितला की आम्हाला बिझनेस नाही करायचा, मग तो काय म्हणतो का नाही करायचा आहे का अनुबेनचा गट फिलिंग म्हणून नाही करायचं म्हणून सांगू? अरे रितेश तिचा ऐकून तर घे, बोल अनु. रितेश भाई तुम्ही जे बोलताय ते सगळं बरोबर आहे पण पप्पा मी आहे ना. काय काय नाही, तुमच्या सगळ्या फाईल चेक करत होते. तुम्ही ज्या ज्या लोकांबरोबर बिझनेस केलाय ना त्या सगळ्यांचे डिटेल्स मी काढलेत. यात मला असं कळलंय की हे ठाकूर ब्रदर्स आहेत ना हे काय खूप सक्सेसफुल बिझनेसमॅन नाहीये. त्यांनी ज्या ज्या बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत ना ते सगळे बिझनेस काही खूप चालले नाही. म्हणजे ते काय करतात, इन्व्हेस्टरला पैसे इन्व्हेस्ट करायला सांगतात, बिझनेस थोडाफार चालला की लगेच तो विकून टाकतात. त्यांनी काय होतं, इन्व्हेस्टरला फक्त त्याची मुद्दल मिळते, दॅट्स इट. सो मला नाही वाटत ही फायद्याची डील असेल. ही तर काकापेक्षा चालाक निघाली. थँक्यू, मी खरंच मिस केलंय, आय एम रिअली सॉरी. हे मी नाही, मी सांगतो ना ठाकूरला फोन करून सांगतो ना, हे असं कसं झालं. हा ठाकूर भाई, रितेश नाही वो कल वाला आपला जो मीटिंग था ना वो कॅन्सल्ड आहे. नाही यहाँ पे कुछ थोडा प्रॉब्लेम आहे, मैं फोन करता हूँ ना मैं. हाँ हाँ अगले मीटिंग के डेट मैं बताता हूँ आपको सर. हाँ फोन करता हूँ. हाँ हाँ काय झालं ताई, अशा का पाहते माझ्याकडे? हा
तू आणि समीर एकाच ठिकाणी काम करताय वगैरे हे सगळं ठीक आहे. तुझी फॅमिली बॅकग्राऊंड काय ग? आई वडील काय करतात तुझे? मी इथलीच आहे, बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. घरी आई असते, बाबा नाही आहेत. शिक्षण? ग्रॅज्युएशन. इतकी वर्ष नोकरी करतेयस, पगार किती आहे तुझा? मुंबईत एक छोटस घर आहे. बर, येत आहे माझ्या लक्षात सगळं. म्हणजे तुमच्या घरचं काही फारस बरं दिसत नाही, म्हणूनच समीरच्या मागे लागली आहेस का? त्याचे पैसे, यशवर्धन चौधरीशी असलेली त्याची जवळीक, काय? नाही नाही, तसं नाहीये ताई, खरंच तसं नाहीये. म्हणजे ते म्हणजे हो पण आणि नाही पण. म्हणजे काय तसं नाही असं आहे म्हणजे? म्हणजे नेमकं काय? पैशांसाठीच मागे होतीस ना त्याच्या? हो. कोफ्ता राहिलाय, पण कोफ्ता दिसतो कसा? मम्मीला विचारू का? नाही, नको. उगाच माझ्यामुळे तिला त्रास, काय करू. पनीर कोफ्ता रेसिपी. अरे बापरे, एवढी मोठी लिस्ट झाली का तयारी? हो झाली ना. म्हणजे झाली, दिसत तर काही नाहीये पण. नाही, ऑलमोस्ट झाली आहे, होतीये. ठीक आहे, मी टायमर लावते. 45 मिनिटात बनवायचं आहे तुला पनीर कोफ्ता. आणि जर वेळेत पूर्ण नाही झाला तर मी नाही खाणार. वेळेत झाला तर मी खाईन आणि समीरला पण देईन. नाही तर नंतर त्याचं काय करायचं ते मला जरा बघावं लागेल. सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. ऑल द बेस्ट. बापरे, 10 सेकंद तर इथेच झाले. शेफाली घाई करायला हवी. हा, पहिले मीठ. मीठ मीठ कुठे ठेवते? मीठ. हा, मीठ. त्यानंतर तिखट हळद. तिखट हळद यात असतं का? हा, तिखट हळद हे झालं. त्यानंतर टमाटर, बटाटे आणि कांदा. हॅलो. हॅलो हॅलो. एक मिनिट. हा, शिट, माझा फोन. हॅलो 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 शेफाली, काय करताय तुम्ही? तुम्ही लवकर लवकर बोला, माझ्याजवळ अजिबात वेळ नाहीये. अरे हॅलो हॅलो, काय एवढ्या घाईत कुठे आहात तुम्ही, काय करताय? सर, मी किचन मध्ये ताईंसाठी पनीर कोफ्ता बनवते. सर, ऑलरेडी टाइम.
टाइमर मध्ये 15 मिनिटं झाली आहेत आणि 45 मिनिटांमधून 15 मिनिटं गेली आहेत, म्हणजे खूप कमी वेळ आहे सर माझ्याजवळ. आलं माझ्या लक्षात. ओके, ऐका ऐका, त्या 45 मिनिटातली फक्त 2 मिनिटं मला द्या आणि शांतपणे ऐका मी काय करतो. ओके, सगळ्यात आधी तुम्ही डोळे झाका. बटाटा आधी. मला पनीर कोफ्ता बनवता येतो. झालं. अरे देवा, बटाटा टाकायचाच राहिला. मला पनीर कोफ्ता बनवता येतो. नेहा, फायनली फायनली तुला आवडलेली ती जागा उद्या आपली होणार, ऑफिशियली, लीगली. तुला माहिती आहे नेहा, आजोबा समीर सगळे मला सांगत होते की यश, त्या लँड साठी ऑक्शनची वाट का पाहतोयस? आपल्या लेवलवर थेट आपण विकत घेऊया ना. पण मला नाही पटलं, तुझ्यासाठी पाहिलेल्या या स्वप्नाचा पायाच जर का चुकीचा असेल तर काय उपयोग हो ना. एनिवेज, सो उद्या ऑक्शनची फॉर्मॅलिटी झाली की ती जमीन आपली. तू कधीच स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीस नेहा, पण आता काही तासातच तुला आवडलेली ती जागा आपली होणार ऑन पेपर. आणि तू तर उद्या असणारच आहेस माझ्यासोबत ऑक्शनला, हो की नाही? आता तुम्हाला टेन्शन कसलं आलंय, माझं का टेस्ट? टेस्टचं? मग टेस्टचा विचार करू नका ना. काय तुम्ही कमाल करताय, तुम्ही मुळात विचारच करू नका, टेन्शनच घेऊ नका. ओके, अरे तुमचं माझ्यावर माझं तुमच्यावर प्रेम विषय खलास. मिया बीबी राजी तो क्या करेगा ताजी, ए क्या करेगा ताई. किती छान हसलात ना बावळट सारखं, म्हणजे किती किती छान हसलात तुम्ही आता, असं छान हसत राहा. तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल सूट करतो. रडू नका हो तुम्ही प्लीज. ओके, आणि आता ते कोफ्ता बिफ्ताचा विषय सोडून द्या, छान मस्त पोटभर जेवा आणि झोप काढा. ओके, गुड नाईट. गुड नाईट माय डिअर मलाई कोफ्ता. काही नाही, बाय बाय, गुड नाईट. माझी ताई पण ना. अरे समीर, बरोबर भेटतस, मी तुला फोन करत होतो. का हो, काही काम होतं का? मला एक सांग, ऑक्शनची तयारी होत आली का पूर्ण? आजोबा, ऑक्शनशी निगडीत सगळ्या गोष्टी मी प्रायोरिटी वरती ठेवून कामाला लागलो. तुम्ही काळजी करू नका, पण मला आता अजून जाणवायला लागले की यशने ऑक्शन साठी असणं फार महत्वाचं आहे. नाही, मी बोललोय त्याला ये म्हणून आणि तो येतोय. ग्रेट. आजोबा, एक विचारायचं होतं, ते मेहता जे आहेत, जयंतीबाई मेहता? करेक्ट. काय म्हणजे कसा माणूस आहे? नाही, बिझनेसमॅन म्हणून ठीक आहे तो, पण माणूस म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थरात जाऊ शकतो. कधी काय करेल याचा काही भरोसा नाही. आणि त्यातून ऑक्शनची ही जागा यश साठी फार महत्वाची आहे.
नाव महत्वाची आहे ना, मग मिळवणार ना तो. तुम्ही का टेन्शन घेताय? तुम्ही असं टेन्शन नका घेऊ. तुम्ही बघा, माझा यशवरती पूर्ण विश्वास आहे. तो ऑक्शनला येणार, डील 100% खिशात घालणार. नक्की ना? 200%. अरे तुझ्या तोंडामध्ये पंचपक्वान यो. सेलिब्रेशन तर असं जोरदार करायचंय, कारण आपल्याला हवी ती जमीन आपल्याला मिळणार आहे. येस. बरं चला, मी परीकडे जातो. आज दिवसभरात भेटलो नाही, किमान गुड नाईट तरी करतो. बाबा लवकर जा. समीर, एसी बसून घे बाबा. इथे मला ना ब्रेथलेस व्हायला होतं. केवढी गरमी आहे तुमच्या मुंबईत. हो ताई, हे घे. हे काय? हे नॉर्थ इंडिया टूरची तिकीट तुझ्यासाठी. तू मला म्हणाली होतीस ना की तुला भारत सगळा फिरायचा आहे, मग तू आता इथून सुरुवात कर. म्हणजे बघ ना, तुला आता उकाड्याचा पण त्रास होतोय, तर थोडासा वातावरणात बदल मिळेल आणि छान फ्रेश होशील. छान मस्त फिरून ये आणि एन्जॉय कर. मी एकटीच जायचं? नाही नाही, कंपनीची माणसं बाकीचेही प्रवासी असतील ना. बरोबर. तू नाही येणारेस? नाही, माझी खरं तर इच्छा आहे तुझ्या बरोबर, पण आता एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला ना ताई, आणि त्याच्यावरती थोडस मी फोकस शेफालीसाठी करतोस नाही सगळं. आलंय माझ्या लक्षात. हे बघ, काल जे काही घडलं ते सगळं रेसिपी अँड ऑल तुला सांगितलंच असेल शेफालीनी, म्हणून आज लगेच तू हे सगळं केलंस. म्हणजे घरात राहून बहिणीचा प्रॉब्लेम सोडवायचा म्हणून तिला पाठवून देतोस. अगं नाही 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 ताई, असा विचार करेन का ग मी तुझ्या बाबतीत. ए बघ, मी मान्य करतो, मला शेफालीनी सगळं सांगितलं, मी त्याच्यावर विचारही केला ना, मी मान्य करतो, पण म्हणून हे नाहीये ग. देवी माता, आजवर जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस तशीच आता माझ्या मुलीच्या पाठीशी उभी राहा. तुझा आशीर्वाद तिच्या साथी असू दे. कृपा आपो देवी, कृपा आपो. सांगितल्याशिवाय गाभाऱ्यात पाऊल टाकायचं नाही. निघा निघा. देवी माते, माझी मुलगी अनु नव्या बिझनेस मध्ये पाऊल टाकते, तिला बळ दे, तिला यश दे. पप्पा, तमारी छोकरी तुम्हाला कधीच हारू देणार नाही. आय प्रॉमिस. मारो दिकरी, मारो प्राईड. नमस्कार करते पप्पा. मारा पप्पा, मारा फ्रेंड. ऑल द बेस्ट. खूप मोठं नाव कमा. थँक्यू पप्पा.
माता जी एके साथे बे लोगों ने ना सांभळे जगन्नाथ चौधरी समाधान मानायचं देवी माता मला प्रसन्न आहे आणि मला जे हवंय ते जर दुसऱ्या कोणाला हवं असेल ना तर त्या दुसऱ्याचं काहीही खरं नाही जयंती भाई आपल्यातली दुश्मनी या वेळेला नको हे ऑक्शन माझ्या नातवासाठी फार महत्वाचं आहे बिझनेस मध्ये इमोशन्स जगन्नाथ चौधरी बिझनेसची भाषा बदलली की काय तुझी आठव मागचे 20 वर्ष आठवते काही अरे डायमंड किंग म्हणायचे मला जगात एक नंबरचा माझा बिझनेस होता पण तू मला संपवलंस तू अडवलास तोच जगन्नाथ चौधरी आता फार थकलाय आता एका बाजूला नातवाची ढाल करून आणि दुसऱ्या बाजूला हात पसरून भीक मागतोय दुश्मनी नको बिझनेस मध्ये म्हणून जयंती भाई तुला आणि तुझ्या नातवाला नाही संपवलं ना तर नाव जयंती सांगणार नाही मेहता हे सोडण्यापूर्वी 5 वर्ष सलग तुम्हाला हरवलंस पण आता तसं काही होणार नाहीये कारण देवी माचा आशीर्वाद माझ्यावरती आहे तिचं रूप माझ्या घरामध्ये तिच्या पायगुणामुळे जे अशक्य होतं ते शक्य केलंय मी आता ही तेच होणार आणि नुसतं हेच ऑप्शन नाही या पुढची सगळी ऑप्शन्स मी जिंकणार जयंती भाई हे असे अनेक प्रसंग येणार आहेत हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आपल्यासाठी घे माघार तू घे अरे हा माझ्या नातवाच्या भावनांचा प्रश्न आहे बिझनेस आणि भावना वेगळ्या ठेवायच्या असतात विसरलास मी इथे बिझनेस करायला आलोय पैसा कमवायला आलोय हात घालीन ते तर सोनं काढणार आहे मी या देशातल्या बिझनेसवरती मी राज्य करणार आहे आणि जगन्नाथ चौधरीला मला हरताना नाही रडताना बघायचंय ज्या माझा तू राहिलास ना तो तुझा माज उतरवायचा आहे मला याला माज नाही म्हणत याला स्वाभिमान म्हणतात असेल तू काही म्हण काही म्हण पण जेव्हा माझा दुश्मन माझ्यासमोर ताट मानेने आणि नजरेला नजर देऊन उभा राहतो ना तेव्हा त्याला ठेचायला या मेहताला फार आवडत मी तिला बोलवायलाच येणार होते म्हणजे आता क्लास सुरू होईल ना आमचा हो का परी आपली खूप हुशार आहे पण म्हणजे परीच्या हुशारीला तोडच नाही परी अभ्यासातही हुशार परी डान्स मध्ये हुशार क्लास असू द्या ट्युशन असू द्या कुठेही हुशार आणि तिची ना ग्रास्पिंग पॉवर फार एक नंबर आहे म्हणजे एखादा क्लास स्किप झाला किंवा एखादी ट्युशन हुकली समजा तरी तिनं पुढच्या दिवशी असं पटकन ग्रास्प करते मला फार कौतुक वाटतं तिचं काय परी आला का ढवळाढवळ करायला आता काय याला क्लास बुडवायचा की कायचा मी इथे हिला परीसोबत जास्त वेळ घालवायला सांगते तर हा आला शहाणपणा करायला काय झालं तुला नाही जमणार बॉस मामा मीच बोलते काय झालं परी काय नाही रेवते टीचर मी आज क्लासला बुट्टी मारली तर चालेल का कारण आज माझा फ्रेंड येणार आहे ना लंडनहून त्याच्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केले तुम्हाला माहितीये का सरप्राईज काय आईची फेवरेट पावभाजी फ्रेंडला आणि आईला ती खूप आवडते म्हणून ती आम्ही आणायला चाललोय टीचर जाऊ का एक दिवस सुट्टी घेऊ का मी उद्या जास्त प्रॅक्टिस करेन नो वे डार्लिंग परी डार्लिंग आज सुट्टी मिळणार नाही काय आहे ना परी तो यश येतोय तुझा फ्रेंड येतोय की नाही खूप दिवसांनी फ्रेंड येतोय तर त्याच्या समोर आपल्याला छान डान्स केलाच पाहिजे आणि चांगला डान्स करायचा असेल ना तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते हा
म्हणून आज सुट्टी मिळणार नाही. ओके आय डू वन थिंग. ओके मी ना आपल्या शेफना सांगते, तुला माहितीये ना ते जगातली बेस्ट पावभाजी बनवतात, है ना? राईट. आईला आणि फ्रेंडला आवडते त्या जागेवरची नाहीये ना पावभाजी. चालेल. पण उद्या दुप्पट प्रॅक्टिस करायला लागेल. चालेल. किती समंजस आहे ही. लहान मुलांचं मन कळतंय तरी हिला, नाही तर आमची सिम्मी काकू. किती छान आहेत आपल्या टीचर, या फार समजूतदार टीचर आहेत. आता आपण एक काम करूया, डबल प्रॅक्टिस मुळे डबल चीज पावभाजी खाऊया. हो की नाही? एन्जॉय करूया पावभाजी. मूर्ख आहेस का ग तू? हा कोणी सांगितलं तुला हे असं डिसिजन घ्यायला? आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं आपलं? कि तू परीसोबत जास्त वेळ घालवणार, तिला डान्स शिकवणार, यशला इम्प्रेस करायचं ना आपल्याला, विसरलेस का तू? आणि लक्षात ठेवायचं, या घरात डिसिजन्स मी घेते, माइंड यू. पण मी आज जर तिला नाही म्हटलं असतं ना, तर ते तिच्या लक्षात आलं असत आणि तिला मी वाईट आहे असं वाटलं असत. एखाद्या माणसाला जर जिंकायचं असेल ना, तर त्याच्या बरोबरच्या माणसाला आधी जिंका, मग आपल्याला हव्या त्या गोष्टी आपसुकच घडत जातात. बरोबर ना? ठीक आहे, पण याचा उलटा परिणाम व्हायला नको आहे. आणि लक्षात ठेवायचं, या घरात गोष्टी मला हव्या तशाच घडल्या पाहिजेत. हो मॅम, असंच होईल. गुड आफ्टरनून. मी बसायला सांगितलं तुला. एकदा बोललेलं ऐकायला येतं मला. काय करताय ताई? जिंकता जिंकता हरलीये मी. ताई ते मी ना तुमच्यासाठी फ्रेश ज्यूस आणलाय, कलिंगडाचा ज्यूस. उकाडा खूप वाढलाय ना, म्हणून पण चिडचिड होत असेल. आणि आपल्याला चिडचिड होते पण कळत नाही की चिडचिड कशामुळे होते. माझं पण असंच होतं, तेव्हा मी कलिंगडाचा ज्यूस पिते. नो अननेसेसरी कॅलरीज आणि शुगर फ्री. माझं डायट सुरू आहे ना. मला शिकवायला आली आहेस का तू इथे हे सगळं? नाही ताई, सॉरी. मी बसू? लांब बस. ते स्टूल घे आणि लांब बस. उगाच पुढे पुढे करण्याची काहीच गरज नाहीये. मला नाही अशी पुढे पुढे करणारी, उगाच काहीतरी बोलून भांडण लावणारी, गोड गोड बोलणारी माणसं मुळातच आवडत नाही. ताई पण मी खरंच खूप मनापासून ज्यूस आणलंय तुमच्यासाठी. समीरला काय सांगितलंस तू? समीर सरांना? अच्छा हा, ते काल ना समीर सरांचा फोन आला होता. ते विचारत होते की ताईंना कोफ्ता आवडला की नाही. तर मी त्यांना सगळं खरं सांगून टाकलं की ताईंनी मला पनीर कोफ्ता बनवायला लावला, मी बनवला, तो छान झाला, तरी ताईला आवडला नाही. अच्छा, कोफ्ता छान झाला होता का? हे कोणी सांगितलं छान झाला होता म्हणून? समीरने? नाही, ते छान झाला असं नाही म्हणाले. मला ते बघून असं वाटलं की बरा झाला असेल. पण मी त्यांना खरं सांगितलं की ताईंनी चाखून पाहिला आणि त्यांना नाही आवडला असं सांगितलं. अगं समीर, माझा एकुलता एक लहान भाऊ आहे.
आईच्या मायेने वाढवलंय मी त्याला. तुझ्यामुळे आमच्यात अंतर पडेल असं काही करू नकोस. हो पटलंय ना? हो. अगं मग जरा हसून हो म्हण ना. हो हो नक्कीच. आणखी ते बस इतकंही नकोय. जा तो ज्यूस घेऊन ये. बापरे इतकं गरम होत आहे. समीरला सांगितलं इथे एसी लावून घेतं त्याचाही पत्ता नाही अजून. तो ज्यूस पिऊन तरी जरा थंड होते मी. अगं आणतीयस ना ज्यूस? अरे हो आणते लगेच आणते. आली आहे मोठी. ठीक आहे फ्रेंडनी सरप्राईज दिले ना तुला. फ्रेंडनी सरप्राईज दिले मग फ्रेंड उठा बशा काढेल. चला सुरू करा. नाही ज्याने ही आयडिया सुचवली त्याने उठा बशा काढल्या पाहिजे. नाही नाही प्लॅन माझा होता. ठीक आहे ना ठीक आहे ना परी. पण काय सरप्राईज कुणी दिलाय? फ्रेंडनी दिलाय. सो फ्रेंड उठा बशा काढेल. सुरू करा चला. तू काढल्या पाहिजेत. नाही एकटा कशामुळे? तू काढायचं चान्सच नाही. मी कशाला? तू काढल्या पाहिजे. तू सरप्राईज. आयडिया कोणाची होती? तुझी होती की नाही? उठा बशा. याला सांग उठा बशा काढायला. दोघांनीही उठा बशा काढा. दोघांनी? दोघांनी घरी जाऊन काढू. चला. का घरी जाऊन? का आता इथे? इथे सगळ्यांसमोर परी. हो तुम्ही मला सगळ्यांसमोर पोहोचवलं ना. आता शिक्षा पण सगळ्यांसमोर. ही पूर्णपणे नेहावर गेली. ओके we are sorry, we are sorry, we are very sorry. Very sorry. Bas. Wala gunda. Pehla gas konacha? Friend cha. Nahi aisa. आपण आधी इथे यायचं ना. हो माझा बेटा. तुम्ही दोघं नाही खाणार का पावभाजी? तुमची डिश कुठे? हो खाणार ना. पण काय परीची डिश ही परीची डिश आहे. ती असते स्पेशल त्यामुळे ती लवकर आली. आमची काय आपली दोन मित्रांची आपली साधी पावभाजी त्याच्यामुळे ती डिश थोडीशी उशीर आहे ना. पण आम्ही खाणार. तू खातो पर्यंत खा. हो आमची आपली मित्रांची साधी पावभाजी. तू खा. हळू 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 वर बघ. थोडं पाणी पी. वर बघ. हळू हळू पाणी पी ना. पाणी पी थोडस. बस थोडं वरती बघ. फ्रेंड दिना पावभाजी मला भूक लागली आहे. सॉरी 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 सॉरी. यमी आहे ना? आज खुश आहेत मॅडम? खूप. आणि काय समोर पावभाजी मज्जा. पण खरं सांगू का यश, या सगळ्याचं श्रेय तिच्या डान्स टीचरला आहे. खरं सांगू किंजल, पप्पांना मी शब्द दिलाय त्यामुळे ह्या ऑक्शनला तर मलाच जावं लागेल.
आणि मी पप्पांना दिलेला शब्द नाही मोडू शकत. शिवाय एवढा इम्पॉर्टंट इव्हेंटला अशी रिस्क नको. आणि हे ऑप्शन, ह्या लँडचा प्रोजेक्ट, हे एकमेव महत्वाचा प्रोजेक्ट नाहीये किंजल. दुसरं कुठलं प्रोजेक्ट असेल ना, मी पप्पांना त्या प्रोजेक्ट साठी सांगते हितेशबद्दल. पण अनुदी, हे ना वायलंट व्हायला लागलेत, यांना मी कसं हॅन्डल करू? एक मिनिट, हा रितेशबाईंचा आवाज आहे. नुदी आरितेश ने आवाज चे ठाकूरजी ठाकूरजी काय झालं? अनुदी मी म्हणलो होतं ना, ते ना व्हायलंट व्हायला लागले आणि ते डिप्रेशन मध्ये, ते ना लोकांशी बोलताय, लोकांवर राग करतात, घरच्यांशी बोलू शकत नाही. इंजल तू थांब, मी बघते. हा एक वेळ त्या मेहताच की दुसरं कोणी असत तर मी म्हटलं असत तुला की अरे बाबा, असं रस्त्यावरती मारामारी करणं हे काही बरं नाही, दुसऱ्याच्या कॉर्नरला हात घालणं ही काही आपली संस्कृती नाही. पण तू जे केलंस ते योग्य केलंस. मेहताचाच पुतण्या तो आणखीन वेगळं काय वागणार? काका वागतो तसं तो वागणार. आणि इथे तर काय, चहापेक्षा किटली गरम. मी तुला एवढं सांगायला आलो की उद्या तू जी काही पावलं उचलशील ती जरा सांभाळून उचल. आणि लक्षात ठेव, हा मेहता आहे ना, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही तराला जाऊ शकतो. पण आपण आपली पातळी सोडायची नाही, आपली तत्व सोडायची नाही, फक्त जरा जपून. आणि मी तुला शुभेच्छा द्यायला आलो. नाही, जिंकून तर तू येणारच आहेस, त्याबद्दल काही वादच नाही आजोबा. जोवर माझी नेहा माया बरोबर आहे, तोवर सगळं मनासारखंच होईल. आणि एकदा का तिने ठरवलं, मग ती जिंकल्याशिवाय राहूच शकत नाही. खरे, तिची पुण्याई तर आहेच.